दहशतवाद एक अविचार कधी दाटलेल्या ढगांच्या सरींबरोबर मनात दडलेल्या भावनांची लाट निर्माण होते लसलसणाऱ्या रेशमी धाग्यांच्या झेल्यांबरोबर डोळ्यांची कड हळूवार ओली होते तर कधी चैतन्याचे नवकारंज्य मनात निर्माण होतात खरंच बहिणाबाई म्हणतात की माणसाचं मन हे देवाले जितेपणी पडलेलं सपन आहे अहो मग या मनालाच प्रफुल्लित करण्याचं काम हा निसर्ग करतो आणि जणू काही या निसर्गालाच उद्ध्वस्त करण्याचं काम हा दहशतवाद नावाचा राक्षस करतो मला माहीत नाही हा प्रश्न विश्वासार्हतेचा आहे वा राजकीय इच्छाशक्तीचा अहो विवेकानंदांच्या विचारांनी पावन झालेल्या या देशातील नागरिकांच्या हाताला जेव्हा काम नसतं पोटाला अन्न नसतं सतत दहशतीचं थैमान घराबाहेर पडलेला माणूस हा जिवंत परतेलच याची खात्री नसते आशा आणि मन दोघंही सुन्न झालेले असतात अशा परिस्थितीत जेव्हा बॉम्बस्फोटसारख्या घटना घडतात तेव्हा प्रत्येक नागरिकाच्या मनात दोनच प्रश्न निर्माण होतात ते म्हणजे किती वाचले आणि किती मेले अहो मेल्यांचं आम्हाला माहीत नाही परंतु वाचले ते फक्त आतंकवादी आणि दहशतवादी जगाला संस्कार आणि नीतीमूल्य शिकवणाऱ्या या देशामध्ये जेव्हा अविचार मासतो तेव्हा शर्मेनं मान खालीच घालावी लागते मग तो अविचार आतंकवादाच्या रूपात असो तो अविचार दहशतवादाच्या रूपात असो वा नक्षलवादाच्या रूपात तो अविचार आहे आणि अविचारच राहणार दहशतवाद हा जगातील एक असा व्हायरस आहे की ज्या व्हायरसमुळे गगनचुंबी अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिकेच्या गगनचुंबी अशा या इमारती एका क्षणात भुईसपाट केल्या जाऊ शकतात अहो ज्या व्हायरसमुळे सद्दामला खुद्दाम होऊन मुद्दाम फाशीवर चढवला जाऊ शकतो आणि ज्या व्हायरसमुळे श्रीलंकेसारख्या देशामध्ये सुद्धा प्रभाकरन नावाचा टायगर जन्माला येऊ शकतो अशा व्हायरसला मारण्यासाठी शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांसारखे अँटी व्हायरस पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीच का नक्कीच येऊ शकतात त्यासाठी गरज आहे ती आजच्या या सुसज्ज अशा युवा पिढीची भारत ज्यामध्ये छत्रपती शिवाजीरायांचे मावळे दहशतवादाविरुद्ध लढले ज्यामध्ये पेशवेसुद्धा दहशतवादाविरुद्ध लढले ज्यामध्ये आमच्याच वयाचा शिरीष कुमार देखील दहशतवादाविरुद्ध लढतानाच शहीद झाला अशा या भारतात छत्रपती शिवाजी महाराज पेशवे आणि शिरीषकुमार यांसारख्यांच्या अनेकांच्या प्रेरणेने आत्ताची जनतासुद्धा दहशतवादाविरुद्धच लढते यामध्ये लढणाऱ्याची भूमिका बदलली परंतु दहशतवाद हा तसाच आहे याचं प्रतीक आपल्याला एकोणावीसशे त्र्याण्णवच्या दिल्ली बॉम्बस्फोटावरून गुजरात बॉम्बस्फोटावरून आणि त्याच एकोणावीसशे त्र्याण्णवच्या बाबरी हल्ल्यावरून आलेच असेल हो आत्ताचाच विचार केला तर ताजमहल हॉटेलमधून निघणारा प्रचंड आगीचे लोळ आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही यामध्ये ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या एका ओव्हरमध्ये सहा सिक्स ठोकणाऱ्या युवराज सिंगच्या बॅटिंगचा थरार अनुभवणाऱ्या नजरांनीच अनुभवला आहे डोक्यावर हेल्मेट चढवून अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी सुसज्ज झालेला हेमंत करकर नावाचा वीर जवान होय अतिरेक्यांनी ताबा घेतलेल्या मुंबईतल्या नरीमन हाऊसच्या छतावर हेलिकॉप्टरमधून उतरणारे कमांडो पाहिले आहेत आम्ही पाहिला आहे ताजमहल हॉटेलच्या घुमूटावर पेटलेला तो आगीचा डोंब आणि पाहिले आहेत भेचूट गोळीबार करताना शहीद झालेले ते पोलीस होय या देशातल्या प्रत्येक तरुणाने प्रत्येक नागरिकाने अनुभवलं आहे हे सर्व पाहिलं आहे तिरंग्यात लपेटलेले ते शहीदांचे मृतदेह आणि अनुभवला आहे तो मुठी वळवणारा संताप आणि स्वतःचीच लाज वाटायला लावणारी एक असह्य अशी हतबलता मग मग आता पुढे काय पुढे या हिंदी भाषिक दोन ओई प्रत्येक तरुणाच्या ओठांवर आल्याशिवाय राहत नाही की जवानोने देकर आहुती अपने प्राणों की कसम उन्होंने हमें बचाने की जवानों ने देखकर आहुती अपने प्राणों की कसम खाई उन्होंने उन्होने हमें बचाने की उन्हीं जवानों की वीरता से मिली है आझादी मुझे आज आतंकी गिरप आतंक फस गिरफ्त आतंकी फंस गया फस ग्याज शेवटी शेवटी एकच विचार मांडू इच्छितो की अतिथी भव म्हणणाऱ्या या भारतामध्ये जर अतिथीच येऊन गोंधळ माजवू लागले तर अतिथी भव म्हणण्याची वेळ येणार नाही का या भारतावर विचार करा धन्यवाद